नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. सध्या तुरीला 8,500 ते 10,000 रुपयांचा भाव मिळतोय आणि तूर बाजारातील ही तेजी पुढच्या काळात सुद्धा टिकून राहील असा अंदाज आहे. पण नेमकं याच काळात बाजारात एक चर्चा आहे की सरकार निवडणुकांमुळे तुरीचे भाव पाडू शकतं, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसा संभ्रम सुद्धा दिसून येतोय. मग खरं सरकार तुरीचे भाव पाडेल का? आणि यंदा सध्या तुरीचे भाव तेजीत आहेत, मग पुढच्या काळामध्ये शेतकरी तुरीसाठी किती भावाची अपेक्षा करू शकतात आणि का करू शकतात, याचाच आढावा आपण आज या व्हिडिओतून घेणार आहोत. आता आपण आपल्या मुख्य प्रश्नाकडे वळणारच आहोत, पण त्यापूर्वी सध्या तुरीला कोणत्या राज्यात किती भाव मिळतो त्याचा आढावा घेऊयात. तर सध्या महाराष्ट्रामध्ये तुरीला 9,000 ते 10,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय आणि आपल्या शेजारचं कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशांमध्ये 8,500 ते 10,000 रुपयांच्या दरम्यान तूर विकली जाते. तसंच उत्तर प्रदेश आणि तेलंगणात तुरीला 8,300 ते 10,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. म्हणजे एकूणच काय तर देशामध्ये तुरीचा सध्याचा कमाल भाव हा 10,000 रुपये, तर किमान भाव हा 8,000 ते 8,300 चालू झालेला आपल्याला अनेक बाजारांमध्ये दिसतोय. तरी तुरीला बाजारात गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय आणि भाव किती आहे 8,000 ते 10,000 रुपयांच्या दरम्यान. आता आपण आपल्या मुख्य प्रश्नाकडे येऊयात की यंदा शेतकरी तुरीसाठी किती भावाची अपेक्षा करू शकतात आणि ही अपेक्षा का करावी हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर यंदाची एकूणच परिस्थिती पाहिली तर आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना यंदा तुरीला चांगला भाव मिळू शकतो. आता सध्या जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 8,500 ते 10,000 रुपयांच्या दरम्यान आपली तूर विकली जाते, पण यंदाचं गणित काहीसं वेगळं आहे. आता मागच्या हंगामात आपल्याला माहिती आहे, मागच्या हंगामात ऑगस्टपासून तुरीच्या भावात मोठी तेजी आली होती, पण या तेजीचा आपल्याला फायदा मिळाला नाही. याचं मुख्य कारण म्हणजे आपण मार्च महिन्याच्या दरम्यानच बहुतांश शेतकऱ्यांनी तूर विकलेली होती आणि जेव्हा तेजी आली तेव्हा आपल्याकडे तूर नव्हती. पण यंदा ऐन हंगामाच्या सुरुवातीलाच तुरीच्या भावात तेजी आहेत आणि त्यामागं काही कारणंसुद्धा आहेत, ती कारणं पुढे तुम्हाला सांगणारच आहेत. आताच आपल्याला तुरीला कमाल भाव 10,000 रुपये मिळतोय. आता पुढच्या काळामध्ये जेव्हा पुढं बाजारातली आवक कमी होत जाईल तेव्हा तुरीच्या दरात हळूहळू वाढ होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदा शेतकरी किमान तुरीसाठी 10,000 रुपयांचं टार्गेट ठेवू शकतात, म्हणजे आपल्या तुरीला 10,000 रुपयांची किंमतीची अपेक्षा करू शकतात असे जाणकार सांगतायत. जसजसे बाजारातील आवक कमी होत जाईल म्हणजेच मार्चपासून, तसतसे बाजारामध्ये आपल्याला आणखीन सुधारणासुद्धा दिसू शकते. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे, म्हणजे ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि ते तेजीमंदीचा फायदा घेऊ शकतात किंवा तेजीमंदीसाठी थांबू शकतात, त्या शेतकऱ्यांनी मार्चनंतर तूर विक्रीचं नियोजन जर केलं तर 12,000 किंवा 14,000 रुपयांपर्यंत सुद्धा भाव मिळू शकतो असं सुद्धा अभ्यासक सांगतायत. पण त्यासाठी शेतकऱ्यांना बाजारामध्ये जे काही चढ उतार, तेजीमंदी, सरकारची धोरणं याचा एक आढावा घ्यावा लागेल आणि त्याकडे लक्ष ठेवून असावं लागेल. कारण जसं सरकार बाजारात येईल, सरकार काही वेगळा निर्णय घेईल तेव्हा काही काळापुरता का होईना आपल्याला तुरीच्या बाजारावर काहीसा दबाव किंवा चढ उतार आपल्याला पाहायला मिळतील असं सुद्धा अभ्यासकांनी सांगितलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी नेमकं किती टार्गेट ठेवावं आता हे आपल्याला कळालंच आहे. मग आता टार्गेट का ठेवावं, म्हणजे आपण जर जास्त भावाची अपेक्षा करत असू तर या जास्त भाव किंवा भाव वाढीला नेमका कशाचा आधार आहे ते सुद्धा बघूयात. तर सुरुवात करूयात यंदाच्या हंगामापासून किंवा मागच्या हंगामापासून. आपल्याला मागच्या हंगामापासून सुरुवात करावी लागेल, कारण मागच्या हंगामातसुद्धा देशात तुरीचं उत्पादन घटलं होतं. किती झालं होतं तर सरकारच्या मते जवळपास 33 लाख टन उत्पादन झालं होतं. आता उद्योग आणि व्यापारी सांगतात त्यापेक्षा कमी उत्पादन आहे, तो भाग वेगळा आहे, पण आपण सरकारचा आकडा एक गृहीत धरूयात. सरकारचं म्हणणं होतं 33 लाख टन उत्पादन झालं आणि आपल्याला तूर किती लागते, आपल्याला लागते 45 लाख टन. मागच्या वर्षी आयात झाली ती जवळपास 1.5 लाख टनांचे, म्हणजे मागच्या वर्षीसुद्धा आपल्याला म्हणजे मागच्या हंगामातसुद्धा देशामध्ये तुरीची टंचाई होती आणि ही टंचाई स्पष्ट होत गेली ती जेव्हा आपल्या यंदाच्या हंगामात म्हणजे जूनपासून जे काही लागवड चालू झाली ती लागवड घटल्यापासून. आता जसजशी खरीपातील लागवड कमी होत गेली तसतसे तुरीच्या दरातमध्ये सुद्धा तेजी येत गेली. त्याचं मुख्य कारण होतं लागवड जर कमी झाली तर उत्पादन कमी होणार आणि टंचाई वाढणार, त्यामुळे तुरीचे भाव सतत तेजीतच राहिले. म्हणजेच काय तर गेल्या हंगामातील शिल्लक साठा यंदा कमी आहे आणि दुसरं कारण म्हणजे यंदाची लागवड कमी झालेली आहे, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही आहे. आता हे वळूयात उत्पादनाच्या अंदाजाकडे. आता सरकारचा पहिला अंदाज आहे की यंदा 34 लाख टन उत्पादन होईल, पण उद्योग आणि व्यापारी सांगतात की यंदा 30 लाख टनांपेक्षा उत्पादन जास्त होण्याची शक्यताच नाही आहे. म्हणजेच काय तर यंदा देशामध्ये तुरीची टंचाई मोठ्या प्रमाणात होणार आहे. आता जर समजा आपण यंदा 30 लाख टन उत्पादन गृहीत धरलं आणि मागच्या हंगामातला शिल्लक साठा तर नगण्य आहे, म्हणजे नसल्यातच जमा आहे, आणि सरकार म्हणतंय की आम्ही 10 ते 11 लाख टन तूर आयात करू, म्हणजेच एकूण पुरवठा किती होणार 40 ते 41 लाख टनांचा आणि आपल्याला तूर किती लागते 45 ते 46 लाख टन. म्हणजेच काय तर देशात यंदा किमान 5 लाख टन तुरीची टंचाई जाणू शकते, म्हणजे तुटवडा जाणू शकतो. त्यामुळं पुढच्या काळामध्ये तुरीचे भाव तेजीतच राहतील असा अंदाज आहे. आता बाजारामध्ये आणखीन एक चर्चा आहे ती म्हणजे सरकारच्या तूर खरेदीची. आता आपल्याला माहितच आहे की सरकार हमीभावानं खरेदी करतं किंवा बाजारभावानं खरेदी करतं आणि ते स्वस्त भावात विकतं, त्यामुळं त्या मालाचे भाव पडतात. पण तुरीचं चित्र काहीसं उलटं आहे, कारण सरकारकडे यंदा तुरीचा स्टॉक कमी आहे
आणि सरकार बाजारात खरेदीत उतरलं आहे पण सरकारलासुद्धा कमी तूर मिळते, कारण एकतर सरकारला तूर विक्री केली तर पेमेंट उशिरा मिळतं, तसंच काही किचकट अडचणीसुद्धा असतात किंवा नियमाटीसुद्धा असतात, त्यामुळं शेतकरी सरकारला कमी तूर विकतायत. आणि सरकारचा खरेदीचा भावसुद्धा आपल्याला माहिती आहे 9,000 ते 9,500, काही काही ठिकाणी 9,500 रुपये सुद्धा आहेत, आणि याचमुळं बाजारालासुद्धा आधार मिळतोय. आता सरकार जी तूर खरेदी करत आहे ते पुढच्या काळामध्ये स्वस्तात विकणार यात काही दुमत नाही आहे, पण नेमकं सरकार किती खरेदी करतं ते सुद्धा पाहावं लागेल. आणि सध्या सरकारची खरेदी कमीच आहे, त्यामुळे जेव्हा सरकार ही जे काही तूर खरेदी करत आहे ती ऐन निवडणुकीच्या काळामध्ये वापरू शकतं, म्हणजे स्वस्तात ग्राहकांना देऊ शकतं, त्यापुरता काहीसा भाव कमी होऊ शकतो, पण सरकारकडे एवढासुद्धा स्टॉक नसेल की सरकार वर्षभर तुरीचे भाव दबाव ठेवू शकेल. म्हणजे सरकार सध्या जे काही खरेदी करतं तर ही खरेदी आपल्या तूर बाजाराच्या पथ्यावरच पडते, म्हणजे आपल्या तूर बाजाराला आधार मिळतोय असंच म्हणावं लागेल. आता हे होतं आपल्या तूर बाजाराचं गणित, म्हणजे सध्या भाव का वाढलेले आहेत, पुढच्या काळामध्ये आपण तुरीला जास्त भावाची अपेक्षा का ठेवायची, आणि सरकारच्या तूर खरेदीचा आपल्या बाजारावर काय परिणाम होऊ शकतो. आपल्याला लक्षात आलं नसेल किंवा एखादा मुद्दा राहिला असेल किंवा आणखीन काही प्रश्नाची उत्तर आपल्याला पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळं आपल्या ॲग्रोच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.